नमस्कार शेतकरी मित्र हो कृषीतीर्थ या युट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी सा साखर कारखाना आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रो आज आपण एका वेगळ्या विषयावर व्हिडिओ करतोय तो विषय असा आहे की आपण आत्तापर्यंत म्हणजे गेली दोन ते तीन वर्ष झालं बाळकृष्ण जमदंग निसरांचं ऊस संजीवनी हे पुस्तक जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त लोकांच्यापर्यंत हे पुस्तक आपण पोहोचवलेलं आहे योग्य दरामध्ये पोहोचवलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आपण मध्यंतरी एक दुसरं पुस्तक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं ज्ञानयाग हे पुस्तक शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता आपण आपल्या भेटीला तिसरं पुस्तक आणतो आहे की शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल त्या पुस्तकाचं नाव आहे माझा उसाचा मळा हे माझ्या मते एक पुस्तक नसून हे एक हा एक उपक्रम आहे हे पुस्तक म्हणजे इतर पुस्तकासारखं पुस्तक नाही हा एक उपक्रम आहे हा कुणाचा उपक्रम आहे तर कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या माजी विद्यार्थी संघटनेचा हा उपक्रम आहे आणि ऊस संजीवनी ग्रुपचा सुद्धा हा एक उपक्रम आहे आता या पुस्तकाविषयी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तु? आ, जी जी हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे जे लेखक आहेत हे डॉक्टर बाळकृष्ण जबदग सर हे वनस्पतीशास्त्र वनस्पती शरीरशास्त्राचे शास्त्रज्ञ आहेत त्यानंतर प्राध्यापक अरुण मराठे हे मृदाशास्त्रातले म्हणजे आपले माती मृदाशास्त्र त्याचे तज्ज्ञ आहेत शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर पी व्ही पाटील हे कृषी विद्यावेत्ता आहेत आणि कृषीरत्न संजीवमाने हे एक तज्ज्ञ उत्पादक शेतकरी आहेत असे यांच्या लेखणीतून हे पुस्तक साकारलेलं आहे आणि ते तेजस प्रकाशन कोल्हापूरचे रावसाहेब पुजारी यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे खरोखर रावसाहेब पुजारी साहेबांचं धन्यवाद मांडलं पाहिजे की त्यांनी एवढे चांगले उपक्रम राबवतात वेगवेगळी शेतीविषयक पुस्तकं प्रकाशित करतात शिवाय शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊनसुद्धा ते गौरव करतात त्यांना धन्यवाद या पुस्तकासाठी प्रस्तावना जी दिलेली आहे ते डॉक्टर वाय एस नेरकर कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी उत्तम अशी प्रस्तावना दिलेली आहे प्रस्तावना जरी वाचली तरीसुद्धा आपणाला बऱ्यापैकी शेतीतलं ज्ञान येईल शेतीतलं कळेल अशा पद्धतीची प्रस्तावना आहे आणि त्याचबरोबर दुसरी प्रस्तावना आहे की शेखर गायकवाड आपल्या राज्याचे साखर आयुक्त यांनी ही प्रस्तावना दिलेली आहे असे ह्या दोन प्रस्तावना या पुस्तकासाठी आता तुम्ही म्हणाल हे पुस्तक विकत घेऊन का वाचायचं कशासाठी हे पुस्तक वाचायचं काय आहे या पुस्तकात या पुस्तकात पुस्तका बहुत कुछ आहे बरंच काय आहे हे पुस्तक जर तुम्ही विकत घेऊन वाचलं तर तुम्हाला ऊस शेती करताना कुठल्याही तज्ज्ञाची गरज भासणार नाही कुठल्याही कन्सल्टन्सीची गरज भासणार नाही तुम्ही सुद्धा या पुस्तकाच्या आधारे एक दोन वर्ष शेती केली तर स्वतः कन्सल्टंट व्हाल एवढं हे पुस्तक समृद्ध आहे आता या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे तर सांगतो तुम्हाला की विक्रमी ह्याच्यामध्ये जे चॅप्टर दिलेले आहेत हे चॅप्टर या चारही लेखकांनी सामुदायिकरित्या लिहिलेले चॅप्टर्स आहेत विक्रमी ऊसू उत्पादनाची गुरुकिल्ली यामध्ये बरेचसे विचार मला जे आढळले ते डॉक्टर जम बाळकृष्ण जमदंगणी सरांची कारण या या प्रकरणाची सुरुवातच धोंडेबा नावाच्या शेतकऱ्याची कथा या ठिकाणी या चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलेले आणि त्यामध्ये चौदा प्रश्न ची उत्तरं हा मोठा चॅप्टर आहे आणि यामध्ये चौदा प्रश्नांची उत्तरं या लेखामध्ये दिलेली आहेत तर ते चौदा प्रश्न कुठले तर तुम्हाला मी सांगतो हे चौदा प्रश्न यामध्ये एक शंभर टन किंवा जास्त उत्पादनासाठी लागण केव्हा करावी ऊसाच्या उत्पादनाचे नेमके सूत्र काय विक्रमी ऊस उत्पादनासाठी पूर्वतयारी कशी करावी ऊसासाठी सेंद्रिय खते कोणती व किती घ्यावी जीवाणू खते कोणती व केव्हा घालावीत त्याचा उपयोग काय ऊसाची कोणती जात लावावी दोन डोळा टिपरी की एक डोळा लागणी की रोपं लागण करावी बीज प्रक्रिया कशी करावी सरीची रुंदी किती असावी आणि दोन रोपामध्ये किती अंतर असावी रासायनिक खते कोणती व केव्हा द्यावी तणांचे नियंत्रण कसे करावे ऊसाला पाणी किती केव्हा व कसे द्यावे रोग आणि किडीपासून ऊस पिकाचे संरक्षण कसे करावे विक्रमी उत्पादनासाठी फवारण्या का कोणत्या व केव्हा घ्यावे असे आणि काही अशी काही उदाहरणे पाहायला मिळतील का शंभर टन घेणारे असे चौदा प्रश्न दोंडीबाचे या प्रकरणामध्ये जमदंगणी सरांनी मांडलेले आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा जो लेख आहे ती खोडवा ऊसाची आहे सुपरकेन सुपर केन नर्सरी दोन नंबर झाली सुपर केन नर्सरी यामध्ये सुपर केन नर्सरी कशी करायची त्याच्यासाठी प्रक्रिया कशी करायची प्रक्रियेसाठी जल साठा जलकुंड कसा तयार करायचा संपूर्ण माहिती या सुपर केन नर्सरी प्रकरणामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतरचं जे तीन नंबरचं प्रकरण आहे ऊस आणि आंतरपिकं उसामध्ये बरेच शेतकरी प्रश्न विचारतात हे आंतरपीक चालेल का ते आंतरपीक चालेल का त्यानंतर मका घेतली तर चालेल का कुठलं आंतरपीक तोट्याचं आहे आणि कुठलं आंतरपीक फायद्याचं आहे हे या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे खोडवा उसाची पंचसूत्री चार नंबरचं चा प्रकरण आहे यामध्ये पंचसूत्री काय सांगितलेलं आहे तर पाचत ठेवणे बुडके छाटणे रासायनिक खतांचं व्यवस्थापन पीक संरक्षण आणि संजीवकांच्या फवारण्या अशी पंचसूत्री या प्रकरणामध्ये विस्तृतपणे सांगितलेली आहे पाच नंबरचं जे प्रकरण आहे ते ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन म्हणजे ठि बरेच लोक ठिबक सिंचन करतात पण फर्टिगेशन करत नाहीत त्यामुळं पन्नास टक्केच ठिबकचा उद्देश साध्य होतो तर फर्टिगेशनसुद्धा कसं करावं ठिबकची काळजी कशी घ्यावी सोळा एम एम कधी वापरावं वीस एम एम कधी वापरावं ही सगळी माहिती फर्टिगेशन करताना कोणत्या खतामध्ये कोणतं खत मिक्स करू नये म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आणि स्फुरदयुक्त खते म्हणजे डी ए पी एक आ, मिक्स करू नये जसं आहे त्या पद्धतीनं कोणत्या खतामध्ये कोणतं खत मिक्स करावं करू नये ही सगळी माहिती या प्रकरणामध्ये दिलेली आहे ऊसावरील पाण्याच्या ताणाचे निवारण उसावर आता जो या दोन महिन्यामध्ये पाण्याचा ताण पडणार आहे पाणी कमी पडणार आहे तर त्याचं निवारण कसं करायचं हे या सहा नंबरच्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे आपणाला ब माहिती आहे बऱ्याच वेळेला महापूर येतो पाणबुडी होते तर अशा परिस्थितीमध्ये पिकाचं ऊस पिकाचं व्यवस्थापन कसं करावं विशेष करून नदीकाठच्या लोकांना हे प्रकरण निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे महापूर व ऊस पिकाचे व्यवस्थापन सात नंबरचं प्रकरण त्यानंतर पोषणद्रव्य अंतरक्रिया आणि खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वपूर्ण प्रकरण आठ नंबरचं यामध्ये सुद्धा संपूर्ण माहिती अगदी तपशीलवार या ठिकाणी पोषणद्रव्य कोणती आहेत त्यामध्ये अंतरक्रिया काय घडतात आणि खताचं व्यवस्थापन कसं करावं अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे नऊ नंबरच्या प्रकरणामध्ये हवामानामध्ये बदल जे होत आहेत आणि ऊस शेती हवामानामध्ये बदल झाला तर ऊस शेतीचं व्यवस्थापन कसं करावं अचानक पाऊस आला ऊस पडला अचानक थंडी पडली क्लोरायसिस पानावर आलं अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने व्यवस्थापन करावं दहा नंबरचं जे प्रकरण आहे दर्जेदार गुळ उत्पादन गुळाचं उत्पादन घेण्यासाठी कोणत्या जातींची लागवड करावी गुळाचं उत्पादन घेत असताना कोणती काळजी घ्यावी कशा पद्धतीनं त्याची प्रोसेस काय असावी कोणती काळजी घ्यावी अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे सेंद्रिय ऊस शेती अकरा नंबरचं प्रकरण आहे सेंद्रिय ऊस शेतीमध्ये सगळ्या प्रकारचं खत कोणतं सेंद्रिय खत कशाला म्हणायचं त्याच्यामध्ये कोणते घटक असायला पाहिजे जीवाणू खत काय आहे वर्मी कम्पोस्ट काय आहे तर सेंद्रिय शेती करत असताना ऊसाची किती टनाचं अवरेज मिळालं पाहिजे किती खर्च आला पाहिजे ही सगळी माहिती या प्रकरणामध्ये सेंद्रिय शेती या प्रकरणामध्ये दिलेली आहे त्यानंतरचं जे प्रकरण आहे ऊस संजीवनीची कमिया संजीवमानी कृषीरत्न संजीवमानी यांचा ऊस शेतीतला संपूर्ण प्रवा प्रवास म्हणजे अष्टापासून अंकली ते आष्टा आणि आष्ट्यातून त्यांना एकूण प्रवासामध्ये कोणकोण भेटलं म्हण कशा पद्धतीनं भेटी झाल्या कशा पद्धतीनं शिंदे मंच स्थापन झाला आणि टनापासून दोनशे टनाच्या टार्गेटपर्यंत कसे पोचली या सगळ्याचा आढावा या उस संजीवनीची किमया या पुस्तकामध्ये आहे ऊस संजीवनीचे यशस्वी प्रयोग त्यामध्ये गुजरातमधले काही प्रयोग महाराष्ट्रामधले नागपूरच्या कारखान्यात आमच्या डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा कारखान्यामध्ये खोडवा व्यवस्थापनामध्ये घेतलेले प्रयोग गडकरींच्या कारखान्यामधले प्रयोग टेंभुर्णीच्या कारखान्यामधले प्रयोग असे अनेक प्रयोग या प्रकरणामध्ये सांगितलेले आहेत आणि शेवटचं जे प्रकरण आहे मी मगाशी तुम्हाला लेखक सांगितले या लेखकांचा परिचय या प्रकरणामध्ये दिलेला आहे आपणाला फक्त माहिती आहे बाळकृष्ण जमदगनी सर हे कृषी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते शास्त्रज्ञ होते परंतु त्यांचं गाव कोणतं आहे त्यांचं शिक्षण किती झालं आहे त्यांनी आत्तापर्यंत काय गोष्टी केलेल्या आहेत त्यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत हे सगळ्या माहिती या लेखक परिचय यामध्ये दिलेली आहे अशा पद्धतीनं हे जे पुस्तक आहे तर ते पुस्तक पण मी तुम्हाला दाखवतो बऱ्याच ठिकाणी बघितले अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे माझा ऊस शेतीचा माझा ऊसाचा माळा हे पुस्तक आहे आणि याची जी किंमत आहे ही किंमत चारशे रुपये किंमत आहे परंतु आपली नेहमीच भूमिका अशी आहे की आपण ऊस संजीवनी पुस्तक दिलं त्याची साडेतीनशे रुपये किंमत प्रिंटेड किंमत असतानासुद्धा आपण ते आपले पण सोनेरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर आणि डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा कारखाना ऊस विकास विभाग या ठिकाणी येऊन घेणाऱ्या शेतकऱ्याला अडीचशे रुपयाला दिलं आणि पन्नास रुपये पोस्टेज खर्च घरपोच पाहिजे असेल तर ते तीनशे रुपयाला दिलं त्या पुस्तकाची आता पंधरा मार्चला नवीन आवृत्ती निघालेली आहे आणि त्यामुळे त्याची थोडी किंमत वाढलेली आहे त्याची किंमत झालेली आहे आता तीनशे नव्वद रुपये आणि आपण ते आता साडेतीनशे रुपयेला घरपोच देतोय आणि जागेवर तीनशे रुपयेला देतोय त्याच पद्धतीनं आपण वसंतदाता शुगर इन्स्टिट्यूटचं ज्ञान याग हे पुस्तकसुद्धा साडेतीनशे रुपयेमध्ये पोच देतो आहे घरपोच आणि दुकानात घेतलं तर तीनशे रुपये देतोय त्याची सुद्धा किंमत ही साडेतीनशे रुपये आहे आणि हा जे हे पुस्तक आहे माझा उसाचा मळा या पुस्तकाची किंमत याच्यावर छापलेली किंमत चारशे रुपये आहे आपण ही पुस्तक आपल्या सोनेरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर या दुकानामध्ये हे पुस्तक तीनशे रुपयेला उपलब्ध करून देतोय आणि तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर ही पुस्तक आपण साडेतीनशे रुपयेला पन्नास रुपये पोस्ट चार्ज साडेतीनशे रुपयेला घरपोच देतो आहे पुस्तक तर अपन साड़ी रुपे माजा, पन्ना पन्ना पुस्तक मागवण्यासाठी काय करावं लागेल आपणाला माझा उसाचा मळा तर आपण साडेतीनशे रुपये माझ्या अठ्ठ्याण्णव पन्नास सतरा पंधरा एकसष्ट या नंबरला फोनपे किंवा पे करा आणि पैसे पाठल्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचा पोस्टल अॅड्रेस पिनकोडसह मला याच नंबरला व्हॉट्सअप करा म्हणजे पुस्तक आपणाला एक तीन ते चार दिवसामध्ये आपण पैसे पाठवल्यानंतर घरपोच मिळेल याशिवाय आपणाला काही सवलतसुद्धा द्यायचा विचार आहे जर आपण ही तिन्ही पुस्तकं म्हणजे माझा उसाचा मळा आणि ज्ञानया वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं आणि उसा संजीवनी या तिन्ही पुस्तकं तीन तीन एक हजार पन्नास रुपये किंमत होते म्हणजे साडेतीनशे 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 तर तीन नऊशे आणि दीडशे एक हजार पन्नास रुपये किंमत होते तर आपण ही ज्या जे शेतकरी तिन्ही पुस्तकं एकदम घेतील त्यांना घरपोच आपण एक हजार रुपयेला ही पुस्तकं देणार आहे एक हजार रुपये मध्ये तीनही पुस्तकं आपणाला घरपोच मिळतील इथं सुद्धा दुकानात जर घेतलं आपण तर आपणाला नऊशे रुपयेला ही पुस्तकं जागेवर मिळतील तर आपण शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे एक चांगलं उपक्रम या ठिकाणी ऊस संजीवनी ग्रुपनं आणि कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेनं राबवलेलं आहे या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं आणि ही पुस्तकं खरेदी करावीत असे आपणाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो तसेच दुसरी सूचना अशी आहे की आपला जो कृषी संवाद हा कार्यक्रम रविवारी होणार होता रविवारी दहा तारखेला होणार होता तो आपण शनिवारी नऊ तारखेला संध्याकाळी सात वाजता घेतोय दहा तारखेला माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळं मला तो कार्यक्रम घेता येणार नाही त्यामुळं आपण शनिवारी संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम घेतो नऊ तारखेला संध्याकाळी सात वाजता आपला कृषी संवाद हा कार्यक्रम होईल आणि आपण जर हा चॅ माझा हा कृषी तीर्थ चॅनेल आज पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या काही सूचना असतील तर कमेंटसुद्धा करा निश्चितपणानं त्या सूचनांचा विचार केला जाईल आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांनाही विनंती आहे की आपण आपल्या मित्रांना आपल्या जवळच्या लोकांना माझं हे चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे आपल्या सर्वांच्यापर्यंत या ऊस शेती किंवा इतर शेती यासंबंधीचं जे ज्ञान आहे मला जो अनुभव आलेला आहे तो पोचवणं सोपं होईल आणि त्यातून कुठंतरी कोणाचं तरी काहीतरी का होईना कल्याण होईल तर आपण हे काम करावं अशी मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो नमस्कार